महाराष्ट्र शासनाच्या नवीन कडक धोरणांप्रमाणे आजपासून आंतरराज्य वाहतूक बंद करण्यात आली असून जिल्ह्याच्या सीमेवरती चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू झाली असून शहरातील अंतर्गत रस्तेही बंद करण्याचे काम सुरू झाले असून आज साताऱ्यातील अंतर्गत असे 22 रस्ते सील करण्यात आले आहेत. येथील वाडेफाटा, बॉम्बे रेस्टॉरंट, बोगदा या ठिकाणी चेकपोस्ट उभारले असून शहरातील अंतर्गत रस्ते ही सील करण्याचे काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. शहरातील अंतर्गत रस्ते ही बंदी करण्याचे काम सुरू झाले. साताऱ्यातील रस्ते बंद करताना अत्यावश्यक असणारी ॲम्ब्युलन्स तिलाही 2 ठिकाणी रस्ता बदलावा लागणार आहे.